स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी सचिन वाझे प्रकरणाच्या संदर्भातली. मीरा रोड मध्ये आता राष्ट्रीय तपास यंत्रणा धडकलेली आहे. आताची मोठी बातमी आपण पाहताय. तपास करण्यासाठी हालचाली वेगात सुरू झालेल्या आहे. मीरा रोड मधील कनकिया परिसरातील 7-11 कॉम्प्लेक्स मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेची टीम दाखल झालेली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाझे प्रकरणाच्या तपासासाठी ही टीम मीरा भाईंदर मध्ये दाखल झालेली आहे. सचिन वाझे प्रकरणाच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहताय. मीरा भाईंदर मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेची टीम दाखल झालेली आहे. या प्रकरणाच्या संदर्भातला अधिकचा तपास सुरू आहे. या तपासाला आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून महत्त्वाचा आणि कमालीचा वेग दिला जातोय. मीरा रोड मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेची टीम धडकलेली आहे. वाझे प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता हालचालींना वेग आलेला आहे. मीरा रोड मधील कनकिया परिसरातील 7-11 कॉम्प्लेक्स मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेची टीम दाखल झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाझे प्रकरणाच्या तपासासाठी ही टीम मीरा भाईंदर मध्ये दाखल झालेली आहे. या प्रकरणाच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण जय महाराष्ट्रवर पाहत आहात. राष्ट्रीय तपास यंत्रणेची टीम आता मीरा भाईंदर या ठिकाणी येऊन धडकलेली आहे. सचिन वाझे प्रकरणाच्या संदर्भातला महत्त्वाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करते आहे. दरम्यान याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जयराज राजीवडे लाईव्ह जोडले गेलेले आहेत. जयराज जी, काय या संदर्भात अधिक अपडेट्स द्याल? मीरा रोड मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेची टीम दाखल झाली आहे. नक्कीच नक्कीच शुभ. आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसात एनआयटी हे संपूर्ण आता मुंबई आणि मुंबई आसपासच्या परिसरामध्ये वाझे प्रकरणामध्ये जो तपास करत आहे, एकूणच आज पुढील जो टप्पा आहे एनआयएचा, हा या प्रकरणी आता मीरा भाईंदर मध्ये एनआयटी धडकलेली आहे. एकूणच एनआयटी टीम हे मीरा भाईंदर हवेली लेवल या हॉटेलच्या परिसरामध्ये पाहण्यात आली होती. आणि एकूणच या पूर्ण प्रकरणामध्ये आता सचिन वाझे यांच्या प्रकरणामध्ये एनआयएला पुढील तपासामध्ये काय धागे धरून निष्पन्न होत आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि एकूणच एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार अशी पुढील बातमी मिळाली आहे का पुढील जो एनआयसी एनआयचा जो पथक आहे हा वसई विरारमध्ये काही तासात दाखल होणार आहे. आणि एकूणच या पूर्ण तपासामध्ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे काय मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्या या पूर्ण तपासामध्ये आता एनआयए काय पूर्ण धागे धरून याच्याबद्दल निष्पन्न करते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शुभम. नक्की जयराज जी, आता त्या टीमच्या त्या ठिकाणी काय हालचाली सुरू आहेत आणि या संदर्भात अधिकचा तपास कोणता होण्याची शक्यता आहे? नाही नक्कीच शुभम, एकूणच या पूर्ण प्रकरणामध्ये जी एनआयची टीम जी 7-11 मीरा भाईंदरच्या 7-11 हॉटेलच्या परिसरामध्ये पाहण्यात आली होती आणि एकूणच ही पूर्ण टीम आता पुढील तपासामध्ये काय निष्पन्न करत आहे याची पूर्ण अजूनही माहिती मिळालेली आहे. पण मात्र एनआयची टीम जेव्हा बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये असेल तर एनआयचे अधिकारी या पूर्ण प्रकरणामध्ये काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शुभम. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.